काय चला आपण आज पुरी बनवणार आहोत उपासाची आणि बटाट्याची भाजी त्यासाठी लागणार साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया आपण मोठी अर्धी वाटी भगरचं पीठ घेतलंय आपण मिक्सर मधून काढून घेतलंय भगर खूप बारीक छान वाटून घेतलंय अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले चार बटाटे उकडून साल काढून घेतले आणि त्याच्यासाठी लागणार कोशिंबीर आपण बरोबर करणार आहोत एक काकडी घेतली आणि एक मिरची घेतली आणि त्याच्यासाठी लाल तिखट एक चमचा घेतलाय आणि जिरे चमचा घेतलाय आणि एक चमचा तीळ घेतलेत आपण तर हे आपण उकड काढणार आहोत गरम पाण्यातून आणि मग पुरी बनवणार आहोत जिरे पावडर अर्धा चमचा घेतले आणि बटाटा आपण किसून घेतलाय पुरीसाठीच हे पिठाबरोबर गरम पाण्यात आपण हा पण मिक्स करून घेणार आहोत कसा घेणार आहोत ते बघा शिजवून किसून घेतलाय बटाटा हा गॅस चालू करून पाणी उकळत ठेवलंय आपण त्यात आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत अर्धा चमचा कळलंय आपलं आपण हे पीठ घालून घेणार आहोत चांगला हलवून गाठी होऊ नये तर पटकन हलवून घेणार आहोत आपण तीळ जिरा पावडर आणि मिरची पावडर हे पण मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स करून हलवून घेऊया आपण हे 2 मिनिटं झालंय आपण यात बटाटा घालूया चांगलं मिक्स करून घेऊया गरम आहे तोपर्यंतच एक जीव करून आता हे झालंय गॅस बंद केलाय आपण हे थंड करून घेणार आहोत आपण किसणीच्या जाड साईडनं किसून घेणार आहोत कारण आपल्याला ह्याचा रस नाही काढायचा ह्या साईडने किसून घेतली की त्याचा रस निघतो आणि तो काढून टाकावा लागतो त्याच्यासाठी आपण हे जाड साईडनं कोशिंबीरीसाठी कधी पण किसून घ्यायचं असं काकडी आपली किसून झाली मिरची आपण अशी बारीक बारीक चिरून घेऊया मिरची चिरून झाली याच्यावर टाकून घेणार आहोत आपण आणि आपल्या चवीनुसार आपण मीठ थोडंसं घालणार आहोत कोणी साखर पण घालतं लिंबू पिळतात ज्यांच्या ज्यांच्या आवडीअनुसार पण आपण लिंबू नाही पिळणार आहोत आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेणार आहोत साध्या सिंपल पद्धतीची कोशिंबीर अशी करून बघा छान लागते मुलांनाही आवडते करून द्या नवीन काहीतरी ही झाली आपली कोशिंबीर तयार आता आपण पीठ मळायला घेऊया पुरीचं हे आपण मळून घेणार आहोत तेलाचा हात लावून मळायचं चांगलं एक जीव करून घ्यायचं आपण मीठ घालायला विसरलोय तर मीठ घालणार आहोत ह्यात आपण मीठ घालू शकता आता छान मळून घेऊया प्लास्टिकवरती हातरून घेतलंय थोडंसं तेल लावलंय त्याच्यावर आपण हा गोळा ठेवून देणार आहोत आणि तेल लावलेले साईडनी हलकंसं दाबून घेणार आहोत असं अशा आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत हलक्या हातानं करायचं छान होतात पुऱ्या उपासाच्या वेगळं वेगळं काहीतरी अशा गोल 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 करून घ्यायच्या अशा छान होतात करून बघा हे पुऱ्या आता आपल्या करून झाल्यात आपण गरम गरम तेलात तळून घेऊया चला तेल गरम झालंय आपण पुरी तळून घेऊया गरम गरम तेलातच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला छान कडक तेलात पुरी सोडून घेऊया एक एकच तळूया ते झाले आता पलटी करून घेतले आपण बाकीचे तळून घेऊया गरम झाले जिरे घालून घेऊया दाखवूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि मिरची वाटून घेतली आपण शेंगदाण्याचा कूट आणि मिरची वाटून घेतली चवीनुसार मीठ टाकूया आपण हे हलवून घेऊया भाजी झाली आपण काढून घेऊया चला आपण बघूया हे उपासाची थाळी कशी झाली ती वा मस्त हे पुरे आहेत बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय